लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उमेदवारी देण्यासाठी कमालीचं कौशल्य पणाला लागले, त्यातूनच बऱ्याच राजकीय उलथापालथीही होत आहेत. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा हट्ट भाजपने मान्य केल्याचे आता संकेत मिळत आहेत, त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचं गणित हे पुन्हा बसवलं जात आहे आणि त्याचाच परिणाम महाविकास आघाडीतील समीकरणांवर सुद्धा होतो आहे. महायुतीत साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडे जाणं अपेक्षित होतं. अजित पवार यांनी तशी जाहीर मागणीही केली होती, मात्र भाजपसाठी ही जागा सोडावी लागत असल्याने राष्ट्रवादीला नाशिकची जागा देण्याची तयारी करण्यात आली. साताऱ्यात उदयनराजे हे भाजपचे उमेदवार ठरत असल्याचं लक्षात येताच राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाने साताऱ्याच्या जागेचा त्याग करण्याची तयारी दाखवली. ही जागा काँग्रेसला देऊन तिथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रिंगणात उतरवण्याचं नियोजन असल्याचं आता सूत्रांनी सांगितले. या सगळ्या गदारोळात नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा राजकीय बळी जाणार असल्याचं निश्चित आहे. महायुतीच्या जागावाटपात माळी समाजाचा एकही उमेदवार नसल्याचं आता लक्षात आल्याने नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी नक्की ठरलीय. साताऱ्यात पवार यांच्या मनात श्रीनिवास पाटील यांचं नाव होतं, पण वयोमानामुळे पाटील यांनी आपला मुलगा सारंग यांच्या नावाचा आग्रह धरला होता, पण तगडी लढत देण्यास सारंग हे कितपत यशस्वी होतील याची खात्री अद्याप पक्षाला नाहीये. कराडचे आमदार बाळासाहेब पाटील यांचंही नाव चर्चेत होतं. शशिकांत शिंदे यांचीही उदयनराजे यांच्याशी सामना करण्याची तयारी होती, पण त्याऐवजी वेगळी चर्चा आता सुरू झालीये. साताऱ्याच्या बदल्यात भिवंडीची जागा राष्ट्रवादीला देण्याची चर्चा आता महाविकास आघाडीत सुरू आहे, त्यामुळे काँग्रेसमधून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर येतंय. उदयनराजे यांची उमेदवारी निश्चित असल्याचं मानत त्यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन सुरू केलंय. उमेदवारीसाठी उदयनराजे हे गेले 4 दिवस दिल्लीत होते. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून त्यांनी उमेदवारीचं आश्वासन मिळवलं. हे आश्वासन मिळवून उदयनराजे यांची सातारा जिल्ह्यात जोरदार एंट्री झाली. शिरवळपासून मोठी रॅली काढण्यात आली, त्यामुळे उदयनराजे यांची उमेदवारी भाजप जाहीर करणार असल्याचं महाविकास आघाडीच्या लक्षात आले आणि त्यामुळेच उदयनराजे यांना तोंड देण्यासाठी सुशिक्षित असा चेहरा म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आता पुढे आलंय. शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख आहे. राष्ट्रवादीची कराड उत्तर आणि कराड दक्षिण या दोन्ही मतदारसंघात चांगली ताकद आहे आणि या दोन्ही विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांना आघाडी घेणं ही बाब अवघड ठरणार आहे, त्यामुळेच कराड दक्षिणचे आमदार असणारे पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे करण्यात आले. माजी मुख्यमंत्री असलेले चव्हाण हे 1999 कराड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते, त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक ही पुन्हा लढवली नाही. आता ते पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार का हे आता काही पुढील तासात आपल्याला अधिकृतरित्या समजून येईल. तर मंडळी, यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.